बहुजन विकास संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण धरणे उपोषण केले आहे। या आंदोलनाला आज आम आदमी पार्टीने समर्थन दिले। आम आदमी पार्टीने दिलेल्या या समर्थनात दरम्यान सांगितले, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलेल्या धान्य घोटाळ्याची सखोल चौकशी करून बहुजन विकास संघटनेने केलेल्या या आंदोलनाला शासनाने न्याय द्यावा व जिल्हा पुरवठा अधिकारी यांची सखोल चौकशी लावून त्यांना बडतर्फ करून सर्व विभागातील अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 जुलै 2022 पासून ते आजपर्यंत अकोला जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री बियू काळे यांनी केलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराच्या विरोधात ही लढाई लढण्यासाठी अँड आठवले यांनी जे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं आहे, आज जवळपास 15 दिवस झाल्यानंतरही प्रशासनाकडून त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही, याचाच अर्थ की अशा भ्रष्टाचारी अधिकाराच्या मागे प्रशासनातील अनेक भ्रष्ट अधिकारी असले पाहिजेत। आणि जरी या गोष्टीला वेळ लागत असला तरी हरकत नाही, परंतु जे जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, ज्यांनी सामान्य लोकांच्या तोंडातला घास पळवलेला आहे, ज्यांनी या देशातली संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी इथल्या सामान्य माणसांना छळण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा सामान्य माणसांचा घास पळवणाऱ्या आणि सामान्य माणसांना छळणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आठवले साहेबांनी जे अभियान सुरू केलेलं आहे, त्या अभियानामध्ये आम आदमी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, एक शिपाई म्हणून, कट्टर इमानदारीने, कट्टर देशभक्तीने आणि या देशातल्या तमाम मानवतेसाठी काम करणारे जे लोक असतील त्यांच्या वतीने मी आठवले साहेबांच्या सोबत आहे। आणि या लोकांनी जे काळे असेल, काळेसोबत अजून कोणी सोबत असतील तर त्यांची आम्ही गैर करणार नाही। या ठिकाणी 5-5 हजार रुपये घेऊन राशन कार्ड दिल्या जात आहेत आणि ते राशन कार्ड अशा लोकांना जात आहेत की ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, हे काळेंना माहिती आहे। आणि काळेच्या समोर ही गोष्ट मी 18 तारखेला बोललेलो आहे, परंतु त्या माणसाने ऐकण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही आहे। परंतु निश्चितच याचे पूर्ण पुरावे आम्ही गोळा करू आणि या संदर्भात शासनाने आमची जर दखल नाही घेतली तर या संदर्भात घटनेच्या कलम 226 नुसार माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आणि हा आमचा लढा कायम राहील।